कस्टमरला ती क्वालिटी पटली नाही, मग मी चेंज केलं, माझ्या बकेटी चेंज केलं, मग डायरेक्ट वेदांत पेंट नाव ना इंडस्ट्री चालू केली, ब्रँडिंग माझं स्वतःचं फॉर्म्युलेशन करून मी प्रोडक्ट बनवला. आत्तापर्यंत तुम्ही गाईच्या शेणाचा वापर हा घर सारवणे, इंधनासाठी गोवऱ्या बनवणे, शेणखत तयार करणे, त्याचप्रमाणे बायोगॅस बनवण्यासाठी केल्याचं ऐकलं असेल. मात्र हिंगोलीतील एका उच्च शिक्षित तरुणाने गाईच्या शेणापासून चक्क इको फ्रेंडली रंग तयार केलाय. सचिन तांबिले असे या तरुणाचं नाव असून तो हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाघजाळी गावचा रहिवासी आहे. सचिनचे वडील रामेश्वर तांबिले यांचा दुधाचा व्यवसाय आहे. त्यांच्या गोठ्यात जवळपास 50 गाई असून गोठ्यातून मोठ्या प्रमाणामध्ये शेण निघतं. हिंगोलीला नव्या मोठ्यात माऊली पेंट शॉप आहे का? सचिनला या शेणापासून रंग तयार करण्याची कल्पना सुचली. 10x10 खोलीत सचिन शेणापासून रंग तयार करण्याचा प्रकल्प चालवत असून या माध्यमातून त्यानं काही लोकांना रोजगार देखील उपलब्ध करून दिलाय. नितीन गडकरी यांच्या भाषणांमधून प्रेरणा घेऊन गाईच्या शेणापासून इको फ्रेंडली रंग तयार करण्यास सुरुवात केल्याचं सचिन सांगतो. शेणापासून रंग बनवल्याने केमिकलयुक्त रंगांपासून पर्यावरणाचे रक्षण तर होईलच आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचा देखील फायदा होईल असं सचिनला वाटतं. दरम्यान सचिनच्या या आगळ्या वेगळ्या संशोधनाची सध्या हिंगोली जिल्ह्यामध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. माझं नाव सचिन रामेश्वर तांबिले, वाघजाळी. माझं शिक्षण MSc बायोटेक झालेलं आहे नांदेड युनिव्हर्सिटी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी. आम्ही काहीतरी नवीन करायचं आणि त्या टायमाला मला माननीय गडकरी साहेबांचे मी व्हिडिओ बघत होतो आणि मला त्या व्हिडिओमध्ये म्हणजे गाईच्या शेणापासून पेंट बनवायचे अशी एक कल्पना आली आणि त्या व्हिडिओमध्ये तसं बघता मी गाईच्या शेणापासून कलर बनतो. तर आम्ही कुमारप्पा नॅशनल हँडमेड पेपर इन्स्टिट्यूट इथे ट्रेनिंगला गेलो आणि तिथं आम्ही थोडंसं ट्रेनिंगबद्दल आणि पेंट कसा बनवाव याच्याबद्दल माहिती मिळाली. आम्ही इथे येऊन तो पेंट बनवण्याला सुरुवात केली. मी सध्या तर 2-3 वर्करला इथं मी रोजगार दिलेला आहे आणि लोकांना गाईच्या शेणापासून पेंट बनतो तर लोकांना थोडी ओढ व्हावी, कारण की आजच्या घडीला गाईचा कत्तल खूप साऱ्या अशा बऱ्याच गोष्टीमध्ये वापर होत आहे. तर आपण काहीतरी नवीन करायचं म्हणजे लोक गाईकडे येण्याचा ओढ करतील, मग अशा दृष्टीनं आपण हे सुरुवात केली. आमच्याकडे पहिल्याच गाई जवळपास 100 गाई आहेत आणि पहिल्या गाई असल्यामुळं त्यांचा शेणाचा वापर शेतीसाठी करतात. तर ते शेतीशिवाय दुसरा पण कशामध्ये वापर करता यावा अशा उद्देशाने आपण पेंटची सुरुवात केलेली आहे. डबल